अप्पा धर्माधिकारी साहेब, तुमच्याकडून किंवा तुमच्यासाठी जी माणसं मारण्यात आली आज 10 दिवस झाले, त्यांना 1 रुपया छदाम तरी मदत मिळाली का? स्त्री सदस्य आणि स्त्री सदस्याच्या नावाखाली सर्वसामान्य माणसांचा मेंदू गुलाम करणाऱ्यांनो, लोकांना भूलतापांना बळी पाडणाऱ्या आणि लोकांची दिशाभूल करणाऱ्या समस्त निरूपणकारांनो, अप्पा धर्माधिकाऱ्यांच्या चेल्याचं पट्यांनो, अरे 15-20 जी ऑन रेकॉर्ड लोक आहेत ज्यांची नोंद नाही ते तर सोडाच, जी अधिकृत मेलीत त्यांना धर्माधिकारी तुमच्या प्रतिष्ठानने किती रुपये मदत दिली, आणि सगळ्यात वाईट म्हणजे ज्यांच्या घरातली माणसं मेलीत त्यांचा मेंदू इतका घाण गलिच्छ आणि स्वार्थी कसं काय झाला का? 5 लाखामध्ये तुम्ही तुमची आई मारली, तुमचा भाऊ मारला, तुमचा बाप मारला, तुमची बहीण मारली, आणि त्याच्यातच तुम्ही सुखी आहात का? जे सरकारने देऊ केलेत, मिळतील न मिळतील तुम्हाला त्यांचं मृत्यूचं कार्ड दिल्यानंतर तुमची त्यांच्यासाठी सुद्धा धरपड होईल, पण ज्यांच्यासाठी माणसं उन्हातानात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लिहिली घेऊन गेले तिथं, त्या रामदासी बैठकांमधून स्त्री सदस्यांमधून जी माणसं मृत्यूमुखी पावली, 10 दिवसात आप्पा धर्माधिकारीचा साधा फोन तरी आला का तुमच्या देवाचा? तुमच्या देवाचा दैदिप्यमान चमत्कार माणसं मारून पुरस्कार घेण्यासाठी होतो आहे का थोडी तरी जनाची नाही तर मनाची? 1000 कोटीचा मालक आहे धर्माधिकारी परिवार, 100 कोटीचा नुसता बंगला आहे धर्माधिकारी प्रतिष्ठानची जर पोल खोल केली तर सर्वसामान्य गोरगरीब आणि धनदांडिग्यांकडून जी काय पैशाची वसुली केली, 4-5 बंगले, 10-20 फ्लॅट, मोठ्या मोठ्या कंपन्या, अप्पा धर्माधिकारी स्वतःचे बंधू प्रकाश धर्माधिकारीला सुद्धा छदाम देत नाहीत, आहेत का ते? त्यांच्या कुटुंबाला सेवा द्यायला तुम्हाला पाठवलं जातं का, अडवलं जातं का? नाही, तुमची सचिन स्वारी, तुमची अप्पा स्वारी, वेगळ्या वेगळ्या स्वारी आहे. उद्या विधानसभेला विधान परिषदेला आमदारकी घेतील, शक्ती प्रदर्शन करून अजून 3रा महाराष्ट्र भूषण घेण्याची तयारी सुद्धा होईल. तुम्हाला काय मिळतंय बाबाजी का ठुल्लू? निर्बुद्ध लोकांनो, मी तुमच्या आग्रहासाठी आलोय. जो काही सगळा स्त्री सदस्य परिवार आहे त्यांच्या मी कमेंट्स पाहून, त्यांची भक्ती पाहून, त्यांची श्रद्धा पाहून, त्यांचं अज्ञान पाहून, त्यांची लाचारी पाहून, घरात मोकळीक मिळत नाही म्हणून इथं जी वावरता येतं मोकळीक, ती व्यभिचारी स्वातंत्र्य पाहून तुमची कीव येते, म्हणून तुमच्या आग्रहास्तव मी आपल्या समोर आलोय परत 10 दिवसांनी बोलायला. मदत मिळाली का? दिली का? माणसं चिरडून मारली, आणि सगळ्यात महत्वाचं, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जी हसत हसत काल मुलाखत पाहिली, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे, हसरं चेहरे आहे, स्मित हास्य आहे, हे माणसं मारलीत ह्याचं दुःख नाही. आमची विचारधारा तुम्हाला अशाच पद्धतीनं सडवून ठरवून किंवा हलहल करून मारते हे त्यांच्या स्मित हास्यातून प्रतिबिंबित होतं. सत्तेची मस्ती, सत्तेची मगरूरी, कारण दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. सुधीर भाऊंना सांगा, सुधीर भाऊ तुमच्या ढिसाळ नियोजनामुळं, अकार्यक्षम बोगस नेतृत्वामुळं आणि फालतू त्या प्रशासनाच्या नियोजनामुळं माणसं मेली, मारली, खरं तर खारघर हत्याकांड घडवलं 16 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, सांस्कृतिक विभागाच्या वतीनं सुधीर मुनगंटीवार
मित्रपरिवारांच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब तुमच्याच भूलतापांना कदाचित बळी पडले असतील मला माहिती, आणि सगळ्या स्त्री सदस्यांनो लक्षात घ्या, सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सुद्धा सांगितलंय की धर्माधिकारी परिवाराच्या वतीनं आग्रह धरला त्या मैदानावर, आणि सरकार सुद्धा लगेच भाळलं कारण 20 लाख लोक येणार आहे या शब्दापोटी मतांचं राजकारण किंवा मेलेल्या माणसांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी कदाचित, कारण ही वृत्तीच तशी आहे, राजकीय गिदाड ही सर्वसामान्य माणसं मेली तरी बेहत्तर पण त्यांचं राजकारण करत राहणार. त्यांनी सांगितलं की हे धर्माधिकारींनी केलं, सरकारवर नाही घेतलं, सगळं आप्पा धर्माधिकारीवर ढकललं. माझी आता आप्पा धर्माधिकाऱ्यांना प्रश्न आणि विनंती आहे, आप्पा स्वारी सांगा, तुम्ही राजकारण करू नका म्हणले, तुम्ही छदाम मदत तरी केली का? नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आता लोकांकडून लाखो हजारो कोटी रुपये गोळा केले जातील, सगळ्यांना फसवलं जाईल, कारण लोक लग्नाला तुमच्याकडे येतात करण्यासाठी, सल्ला तुमचा घेण्यासाठी, जागा घेण्यासाठी तुमच्याकडे येतात, पण ती जागा तुम्हाला जर मोक्याची वाटली तर तुम्ही तिथं लगेच तुम्ही स्वतः घेता, त्याला घेऊ देत नाही आणि पेट्रोल पंप टाकता, तुम्ही व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवता. आज साध्या तुमच्या अलिबागमध्ये तुमच्या रेवदंड्यात दारूच्या दुकानावर तुमच्या सद्गुरूंच्या फ्रेम लावल्या, फोटो लावले, प्रतिष्ठापना केली, जे रक्तदान तुम्हाला दुसऱ्या धर्माला किंवा वाईट कर्माच्या माणसाला रक्त द्यायचं नाही हे आप्पा स्वारी तुमचं त्या ठिकाणी वक्तव्य होतं. आता तुम्ही रक्तदान शिबिर घ्यायला लागले, त्याचं कारण काय? कारण अगोदर तुमचं जाहीर स्टेटमेंट आहे. कारण तुम्हाला महाराष्ट्र भूषण दुसरा पुरस्कार घ्यायचा होता, तिसऱ्याची स्वारी होतीये, तिसरी स्वारी सुद्धा आता तयारी सुरू होतीये, झालीये, पण मेलेल्या माणसांचं काय? 10 दिवसात आप्पा स्वारी तुम्ही मदत केली का याचं उत्तर कोण देणार? कमेंटमध्ये ट्रोल करणारे जे निर्बुद्ध विचारांची आमची भैताड भोजन आहेत, आमचीच लोक आहेत हो, आमच्या सगळ्या माता भगिनी आहेत, खास करून त्यात जास्त कमेंट करतात. रामदासी ह्या श्री बैठकींनी तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या विचारांचा, तुमच्या बुद्धीचा, तुमच्या कर्माचा आणि तुमच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा हा व्याभिचारी हत्या आहे, लक्षात घ्या. तुमच्या विचारांचा, तुमच्या कृतीचा, कर्तृत्वाचा सत्यानाश आहे, लक्षात ठेवा. आणि त्या कळपात तुम्ही काम करताय, बरीच उद्ध्वस्त झालेली ह्या बैठकांमुळं, लुटली गेलेली किंवा कुटुंब उद्ध्वस्त झालेली लोक संपर्क करतायत, अक्षरशः आर्थिक, सामाजिक, वैचारिक शोषण सुद्धा झालंय. ती सगळी लोक संपर्क करतायत कारण हा फार मोठा ब्राह्मणी सांस्कृतिक जी काय म्हणजे बुद्धीचा भेद करणारा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, त्याच्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. याच्यातून समाजाचं प्रबोधन करण्याची गरज आहे. आप्पा धर्माधिकारी काय माझे दुश्मन नाहीत, मला त्यांच्याबद्दल काही देणं घेणं नाही, पण आमच्या महाराष्ट्राचा सत्यानाश करण्यासाठी तथाकथित ब्राह्मणभूषण पुरस्कार जर त्यांना दिला असेल तर तसं शासनाने जाहीर करावं, पण आमचे माणसं जी गेलीत तुमच्यासाठी, कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्यांना का 10 दिवसात एक छदाम दिला नाही? आणि वरून राज्याचे सांस्कृतिक मंत्री जे हसत हसत आविर्भावात तुम्हाला छळण्याचा प्रयत्न करतात, तुमच्यात जर सद्भावना असतील तर काहीतरी करा, त्याला बोलण्याचा प्रयत्न करा. हे वाईट आहे, हे तुमच्या जीवाशी खेळण्याचा सगळा प्रकार आहे. आणि माझे हात जोडून विनंती, हे सगळं थोतांड सोडा. छत्रपती शिवाजी महाराज ग्रेटच होते, रामदासांचा संबंध नाही. ते फोटो घरातून काढून टाका, हा उच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान आहे आणि शिवरायांचा सुद्धा अवमान आहे,
प्रत्येक श्री बैठकीवाला, रामदासी बैठकीवाला शिवाजी महाराजांसोबत रामदासांचा फोटो घरात लावून हा शिवरायांची बदनामी करतोय. तुम्ही रामदासी सगळे बैठकीवाले शिवद्रोही आहात हे लक्षात ठेवा. धन्यवाद. कळतंय का मी काय सांगतोय ते?